नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपलं स्वागत मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तुम्हाला मित्रांनो आधार प्रमाणीकरण अडकली शेतकरी कर्जमुक्तीची योजना याबद्दल तुम्हाला संपूर्ण अपडेट सांगणार आहेत तर मे मित्रांनो टोटल टो अठ्ठावीस हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण रखडले तर कोणत्या जिल्ह्यात कर्जमागते कर्जमुक्ती मिळाली नाही अठ्ठावीस हजार दोनशे अठ्ठावन्नशे शेतकऱ्यांचे कर्ज प्रमाणीकरण रखडले आहे लॉकडाऊनच्या काळ कालावधीत काला तर आपण त्याबद्दल हिडिओमध्ये हो माहिती घेणार आहोत त्यामुळे हिडे शेवटपर्यंत बघा चला तर चालू करू या हिडिओ हो। राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेकरिता जिल्ह्यातील नव्याण्णव हजार दोनशे तेवीस शेतकरी पात्र ठरले असून आतापर्यंत सत्तर हजार नऊशे पासष्ट शेतकऱ्यांना चारशे त्रेपन्न कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली लॉकडाऊनच्या कालावधीत उरित अठ्ठावीस हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांचे आधार रखडले त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ तुर्तास मिळाला नसून नवीन पीक कर्जही मिळत नसल्याने शेतकऱ्यासमोर अडचणीत भर पडली महाविकास आघाडी सरकारनं दोन लाख रुपयावरील मर्यादेपर्यंत राज्याच्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती अंमलात आणली या या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नव्याण्णव हजार दोनशे तेवीस शेतकरी पात्र ठरले आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील फेब्रुवारी महिन्यापासून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती कर्ज खात्यात किती रक्कम थकीत आहे याची शेतकऱ्यांना माहिती देऊन मान्यता घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करण्याची कारवाई सुरू होती विशिष्ट क्रमांक सह प्रसिद्ध झाले यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या नावासमोर विशिष्ट क्रमांक आधार क्रमांक व बँक पासबुक व सह आपले सरकार सेवा केंद्र अथवा संबंधित बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहेत आधार प्रमाणीकरण करताना कर्जमुक्तीच्या पोर्टलवर यादीतील विशिष्ट क्रमांक आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला आधार क्रमांक बँक खाते क्रमांक कर्जाची रक्कम संगणकाच्या स्क्रीनवर दिसते ही माहिती अचूक व मान्य असेल तरच मान्य पर्याय निवडून शेतकऱ्यांना आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे लागते कोरोना विषाणूच्या संसर्गाने संसर्गाच्या पृष्ठभूमीवर चोवीस मार्चपासून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया बंद करण्यात आली आहे तत्पूर्वी सत्तर हजार नऊशे पासष्ट शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्याने या शेतकऱ्यांना चारशे त्रेपन्न कोटी रुपयांची कर्जमुक्त मुक्ती मिळाली आहे उवरित अठ्ठावीस हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकले नाही कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीमुळे सध्या ही प्रक्रिया टप्पा असल्याने आणि कर्जमुक्तीत लाभ न मिळाल्याने अठ्ठावीस हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना नवीन कर्जाची प्रतिक्षा कायम आहे आधार प्रमाणीकरण अपूर्ण राहिल्याने शेतकऱ्यां राज्य शासनात निर्यानुसार बँका यंदा पीक कर्ज वाटप करणे आवश्यक आहे तसे या सूचनाही कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत तथापि अद्याप या शेतकऱ्यांना पिकाचं वाटप सुरू झाले नाही यामुळे शेतकऱ्यांना नारदीचा सूर उमटत आहेत तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र